पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिप्पर आणि मोबाईल तिघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिताफीनं पकडलं वानेश्वर महतो वय पंचावन्न हा एम एच बारा पी क्यू शहाऐंशी तेवीस या टिप्पर मध्ये मुरुम घेऊन कासेगाव ते अनवली या रस्त्यावरून जात असताना चार अज्ञात चोरटे मोटारसायकलवरून आले त्यांनी महतो याचा टाटा कंपनीचा टिप्पर अडवून त्याच्या ताब्यातील टिप्पर आणि मोबाईल हँडसेट जबरदस्तीनं चोरून नेला होता याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकानं संशयित इस्माचा शोध घेतला असता तो पंढरपुरातील शिवाजी चौकात मिळून आला त्याला गराडा घालून शिताफीनं पकडण्यात आलं त्याची अधिक चौकशी केली असता त्याचा दुसरा साथीदार आकाश नानासाहेब कांबळे आणि तिसरा साथीदार योगेश रामेश्वर कांबळे दोघे राहणार आंबे तालुका पंढरपूर यांच्यासह गुन्हा केला असल्याची कबुली दिली चोरी केलेला टिप्पर हा रांझणी तालुका पंढरपूर येथील जंगलामध्ये ठेवला असल्याचं त्यानं सांगितलं तिथून तो टिप्पर ताब्यात घेऊन पोलिसांनी जप्त केला त्यानंतर आकाश नानासाहेब कांबळे आणि योगेश्वर रामेश्वर कांबळे या दोघांना आंबे तालुका पंढरपूर इथं अटक करण्यात आली चोरीचा मोबाईल सुद्धा हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत हिंगे हवालदार विजयकुमार भरले मोहन मनसावाले पोलीस नाईक रवी माने लालसिंग राठोड पोलीस कॉन्स्टेबल सचिन गायकवाड व्यंकटेश मोरे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांनी बजावली